नाशिक मधील अनेक नामवंत उद्योजक डॉक्टर्स आणि मॉडेलिंग क्षेत्रातील संबंधित व्यक्तींची व्हॉट्सअप हॅक झाल्याची तक्रार पुढे येते. सायबर सेल स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत 20 जणांचा अकाउंट हॅक झाल्याची तक्रार ही दाखल करण्यात आली आहे. आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत नाशिकहून. सागर, एकंदरीतच काय नेमका सगळा प्रकार आहे? दीपक, खरं तर एक महत्वाची गोष्ट आहे. काल सकाळपासून नाशिक शहरातल्या अनेक नामवंत डॉक्टर, उद्योजक आणि मॉडेल्स यांच्या नंबरवरून त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना अत्यंत अश्लील प्रकारचे व्हिडिओ क्लिप्स, मेसेजेस आणि कन्व्हर्सेशन जे आहे ते केलं जात आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचे मेसेज जर कोणाला येत असतील तर त्यांनी आपापल्या संबंधित लोकांकडे या संदर्भातली तक्रार करावी अशा पद्धतीचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या संदर्भातले कुठलेही अनोळखी नंबर, मेसेजेस यांना कुठलाही रिप्लाय करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलंय. नेमकं काय घडलंय, तक्रारदार माझ्यासोबत आता आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. डॉक्टर मनीषा रौंदळ आहेत, डॉक्टर सारिका देवरे सुद्धा आहेत. मनीषा मॅडम, नेमकं काय झालं होतं, कशा पद्धतीनं हॅक झाला तुमचा व्हॉट्सअप? नमस्कार. परवा दुपारी मला माझ्या एक फ्रेंडकडनं मेसेज आला, ती अगदी जवळची होती, तिने हे केलं तर मी पण ऍज युजल रिप्लाय हाय केला. त्यानंतर ती म्हटली कैसी हो, मैंने बोला आय एम फाईन. तर मला असं वाटलं मी पंढरपूर वारीवरनं आली आणि ती विचारते की तू कशी आहे काय. आणि ऍज युजल तिने मला म्हणजे आमचं दोघींचं चॅटिंग झालं. त्यात ती म्हणाली की मला एक काम करतेस का, आप मेरा एक काम करोगी क्या. तो ठीक आहे बोलो. तो तिने सांगितलं की एक SMS आलेला आहे, टेक्स्ट मेसेज, तो मला फॉरवर्ड करा. तर मी क्षणभर विचार केला हिला कशाला पाहिजे असेल, पण तिने खूप घाई केली त्या मेसेजेसमध्ये की नाही नाही जल्दी जल्दी भेजो, बहुत अर्जंट आहे. तर मला असं वाटलं अगदी जवळची मैत्रिणी आणि विचारते, तर मी टेक्स्ट मेसेजमध्ये गेली आणि आलेला मेसेज तो मी स्क्रीनशॉट काढून तो तिला फॉरवर्ड केला गेला. आणि त्यानंतर थोडे अश्लील चॅटिंग स्टार्ट झाली. मला मीटिंग असल्यामुळे मी दुर्लक्ष केलं. एक क्षणभर डोक्यात आलं होतं की चला एक कॉल तरी करू, ती अशा प्रकारचे का मेसेज पाठवते, पण मी घाईत असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि ह्या बाबतीत मी सगळं विसरून गेली की असं काहीतरी झालंय किंवा मेसेजेस आहे. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मला व्हॉट्सअपवरनं कॉल आला, कंपनी कॉल असावा तो, आणि व्हॉइस मेसेज होता, ते एक OTP नंबर देत होते, तो मी घेत होती आणि तोपर्यंत माझं व्हॉट्सअप बंद होऊन गेलं. तर मी रिट्राय करत होती तो OTP नंबरनी, पण माझं व्हॉट्सअप ओपन होतच नव्हतं. आणि क्षणार्धात माझ्या फ्रेंडचा एक फोन आला की मॅडम तुम्ही अशा प्रकारचे काय मेसेज पाठवताय. म्हटलं नाही मी सकाळपासून मेसेज पाठवलाच नाही काही. हो म्हणे, आत्ताच तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरनं मला मेसेज आलाय आणि मला प्रश्न पडलाय की तुम्ही म्हणजे अशा प्रकारचे का मेसेज पाठवताय. तर मला थोडं स्ट्राईक झालं, हे नक्की काहीतरी वेगळं असावं. मी रिपीट तिला कॉल केला, नक्की सांग तुला काय मेसेजेस आले. तर तिला सांगायला ते कसं तरी वाटलं की नकोय असं सांगायला. म्हणून मी तिला म्हटलं की मला काल अशा प्रकारचे SMS आले, सेम तुला तसे आले का. हो एक्झॅक्टली तसेच SMS असलेले मेसेजेस मला आले. आणि मग मला हे स्ट्राईक झालं की हे नक्की काहीतरी वेगळं घडतंय. आणि मी ज्यावेळेस ACP सरांना फोन केला की अशा बाबतीत माझ्याकडनं, माझ्या नंबरवरनं दुसऱ्यांना वेगळा मेसेज जातोय, आणि बघता बघता अगदी 15-20 माझ्या मैत्रिणींचे, काही सायकल ग्रुपचे, काही डॉक्टर्स फ्रेंडचे फोन यायला लागले की मनीषा काय चाललंय तुझे, काय अशा प्रकारचे मेसेज पाठवते. आणि अगदी म्हणजे मलाच वाटलं की नाही हे काहीतरी वेगळं घडतंय. आणि आम्ही एकदमच लगेच सायबर सेल क्राईमला आम्ही धाव घेतली. आणि तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की हे माझ्या बाबतीतच नाही घडते, अशा अगदी 30-40 लोकांनी कालही कंप्लेंट केल्या. आणि मला असं वाटतं की माझ्या बाबतीत जे घडलंय ते इतरांच्या बाबतीत नाही घडावं. म्हणून प्रत्येकाने आपला जो सेल आहे तो, मला असं वाटतं की प्रत्येकाने ते प्रायव्हसीमध्ये अपडेट असू द्या. सर, यांनी जे सांगितलं तसंच माझाही अनुभव आहे की मला एका जवळच्या मैत्रिणीचा व्हॉट्सअप आला, तिने हाय हॅलो केलं, मी हाय हॅलो केलं, मग ती म्हणली अरे तुझे एक लिंक भेजी है, फास्ट मुझे वो लिंक फॉरवर्ड कर. मी म्हटलं हिला लिंक माझ्या नंबरवरून मी का पाठवायची, पण तिचा रिप्लाय आला की प्लीज मुझे बहुत अर्जंट है, तू जल्दी भेज. तर मी ती कॉपी पेस्ट करून तिला पाठवली. आणि त्याच्यानंतर जे अश्लील आणि घाणेरडे मेसेजेस जे मी वर्णन करू शकत नाही अशा प्रकारचे SMS यायला लागले. मी त्या मैत्रिणीला फोन केला की अगं तुम्हाला का बरं असे SMS पाठवतीये. ती म्हटली अगं माझा मोबाईल दुसरं कोणतरी ऑपरेट करते आणि मला स्ट्राईक झालं की माझा मोबाईल हॅक झालाय. त्यानंतर आम्ही सायबर सेल क्राईमला जाऊन यांच्याकडे कंप्लेंट केली आणि बाकीच्या मैत्रिणींना पण वॉर्न केलं की जो तुम्हाला 6-digit व्हॉट्सअप कोड येतोय तो कोणाशी शेअर करू नका, नाहीतर मग सगळ्यांचे मोबाईल पाठोपाठ हॅक होत आहेत. इथे कुठल्याही असोसिएशनचा काही संबंध नाहीये. ते म्हटले की कोणी सायकलिंग किंवा डॉक्टर असं नाही, पण ते प्रत्येक फिमेलला टार्गेट करतात. बघू शकतोय की किती भयानक अनुभव आहे. माझ्यासोबत संगणक तज्ञ आहेत दीपक, आपण त्यांच्याशी बोलू.
विशाल मला सांगा, हे जे काही अशा पद्धतीने हॅकिंग केले जाते कशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह राहिलं पाहिजे लोकांनी? बेसिकली तुम्ही बघाल तर व्हॉट्सअपमध्ये आणखी पण ते ओटीपी आहे, म्हणजे सिक्युरिटी फीचर आहे, पण हे सगळे जे इन्सिडेंट्स होत आहेत ना याच्यात आपण एकच समजते आपल्याला की थोडा आपण केअरलेसनेस आहे इथं, थोडे कॅज्युअलली घेतलेलं आपण. म्हणजे जर अनोळखी किंवा मित्राने जरी तुम्हाला काही लिंक विचारली की तुम्हाला ओटीपी पाहिजे वगैरे, तर वी शुड नॉट शेअर इट डायरेक्टली. आपण एकदा व्हेरीफाय तर करायला पाहिजे की हे काय आहे ते. याच्यात असं आहे की दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर तुमचे जे कॉन्टॅक्ट आहेत, जे जेन्युइन कॉन्टॅक्ट आहेत, त्यांचा फेक अकाउंट पण तुम्हाला विचारू शकतो की मला ते ओटीपी शेअर कर, किंवा तुमच्या कॉन्टॅक्टचा पण व्हॉट्सअप हॅक झाला असू शकतो, तो तुम्हाला विचारू शकतो की मला ओटीपी द्या म्हणून. तर बेसिक सिक्युरिटी मेजर हेच घेतलं पाहिजे की तुम्ही तुमचे जे प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे ओटीपी वगैरे हे कधीही कोणाशी शेअर नका करू. तेव्हा व्हॉट्सअप युजरची चिंता वाढवणारी खरं तर ही बातमी आहे. नाशिकमधील अनेक नामवंत उद्योजक, डॉक्टर्स आणि मॉडेलिंग क्षेत्रातील संबंधित व्यक्तींची व्हॉट्सअप हॅक झाल्याची तक्रार पुढे येते. काहीतरी तांत्रिक बिघाड आला त्यामुळे नाशिकपर्यंतचे व्हिज्युअल्स आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दरम्यान अनेक जणांचे जे व्हॉट्सअपचे अकाउंट आहेत ती हॅक झालेली आहेत, कदाचित हा व्हायरस तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो, त्यामुळे याची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि याबद्दलचे जे अधिकचे अपडेट आहेत ते आपण सागरकडनं पुन्हा एकदा पाहणार आहोत. तुर्तास सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.